ना नफा ना तोटा तत्वावर सैनिटाइजर व N95 मास्क चे वितरण दिनांक 8 जून रोजी सातपुडा नगरी जळगाव जामोद मध्ये सन्मान परिवार व स्वर्गीय गोविंद सिंग राजपूत यांच्या स्मृतिप्रतिर्य राजपूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना या आजारापासून संरक्षण होण्याच्या उद्देशाने जनसेवा म्हणून ना नफा ना तोटा तत्वावर हँड सैनिटायझर व मास्कचे वितरण करण्यात आले. गेल्या 3 महिन्यापासून कोरोना या आजाराने संपूर्ण जगासह भारतात सुद्धा थैमान घातले आहे. सन्मान परिवार विविध फोटोचा व्हिडिओचा वापर करत सोशल मीडियातून या आजाराविरुद्ध लढण्यासाठी समाज जागृती करण्याचे कार्य करीत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याला राजपूत परिवारातील अश्विन राजपूत आशिष राजपूत या बंधूंनी साथ देत त्यांचे वडील स्वर्गीय गोविंद सिंग राजपूत यांच्या स्मृतिप्रतिर्य सन्मान परिवाराच्या माध्यमातून गरीब जनतेसाठी हँड सॅनिटायझर N95 मास्क बाजार भावापेक्षा अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिले. या सामाजिक उपक्रमात डॉक्टर सौ शीतल विजयराव बाढे ठाकरे चेन्नई माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉक्टर संजय चिकुटे यांच्या हस्ते नगराध्यक्ष सौ सीमाताई डोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी 400 हँड सॅनिटायझर व गट विकास अधिकारी श्री शिवशंकर भारसाकळे साहेब यांच्याकडे सोपविण्यात आल्या. तसेच N95 मास्क अल्पदरात जामोद येथील मूळचे हल्ली सुरत येथे असणारे गौरव राजकुमार भूतडा यांनी उपलब्ध करून दिले. या सामाजिक उपक्रमास सातपुडा नगरी जळगाव जामोद येथील लोकांनी अभूतपूर्ण प्रतिसाद दिला. 1200 सॅनिटायझर बॉटल्स व N95 मास्क 2 तासात लोकांनी खरेदी केले. सन्मान परिवार व राजपूत परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम पार पाडला. या कार्यक्रमास माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर संजयजी कुटे नगराध्यक्ष सौ सीमाताई डोबे गट विकास अधिकारी श्री भारसाकळे साहेब श्रीमती विजयाबाई गोविंद सिंग राजपूत वाल्मिकराव ठाकरे सन्मान परिवाराचे सर्व सदस्य तसेच राजपूत परिवार उपस्थित होता. MCA न्यूज करिता अर्शद इकबाल जळगाव.